आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो देवाची महिमा असो. आता आपण गाणे घेणार आहोत म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू धन्यवाद प्रभू येशू हालेलुया 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 हालेलुया. पान क्रमांक एक गीत क्रमांक एक आज का दिन. पान क्रमांक एक गीत क्रमांक एक आज का दिन. आज का दिन यहोवा ने बनाया है हम उस समय पान क्रमांक 17 गीत क्रमांक 38 प्रभु गाओ तुझे गुणगाया. पान क्रमांक 17 गीत क्रमांक 38 प्रभु गाओ तुझे गुणगाया.
प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा, प्रभु गाओ तुझे गुणराया, प्रभु तुझी प्रेमळ बापा। पान क्रमांक 49, गीत क्रमांक 111, मन करता। पान क्रमांक 49, गीत क्रमांक 111, मन करता। मन करता ईशु येशु गाता रहूं।
धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, 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 हालेलुया। पान क्रमांक 24, गीत क्रमांक 52, सुकानु घेरे। पान क्रमांक 24, गीत क्रमांक 52, सुकानु घेरे। सुकानु घेरे प्रभु तुझा सुटला
हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 17 गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव पान क्रमांक 17 गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आज्ञाचा गौरव करा पित्याचा गौरव धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 पान क्रमांक 17 गीत क्रमांक 37 स्वर्गात जाऊ पान क्रमांक 17 गीत क्रमांक 37 स्वर्गात जाऊ स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभुचे वैभव पाहू सारे स्वर्गात जाऊ आपण सारे प्रभुचे वैभव पाहू सारे स्वर्गात आहे शांती उद्याची नाही भीती स्वर्गात आहे शांती Hallelujah! 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 Hallelujah!
धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, हालेलुया, 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 हालेलुया। पाणी क्रमांक 31, गीत क्रमांक 68, प्रभु पुन्हा वावरतो। पाणी क्रमांक 31, गीत क्रमांक 68, प्रभु पुन्हा वावरतो। प्रभु पुन्हा वावरतो, प्रभु पुन्हा वावरतो, प्रभु पुन्हा वावरतो पृथ्वीवर, प्रभु पुन्हा वावरतो, प्रभु पुन्हा वावरतो, प्रभु पुन्हा वावरतो पृथ्वीवर। अंतकरणाचे प्रभु, अंतकरणाचे प्रभु, अंतकरणाचे प्रभु प्रत्येका, अंतकरणाचे प्रभु, हालेलुया, 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। पान क्रमांक 28, गीत क्रमांक 59, जीवनाच्या यात्रेला। पान क्रमांक 28, गीत क्रमांक 59, जीवनाच्या यात्रेला। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो, तोच मला चालवितो, तोच मला रक्षितो, माझ्या गरजा भागवितो। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला। धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू। हालेलुया, 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 हालेलुया। पान क्रमांक 23, गीत क्रमांक 50, येशू माझा येईल रे। पान क्रमांक 23,
गीत क्रमांक 50 येशू माझा येईल रे. येशू माझा येईल रे, स्वर्ग येथे येईल रे. धन्यवाद प्रभु येशू, धन्यवाद प्रभु येशू. हालेलुया, 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 हालेलुया. पान क्रमांक 1, गीत क्रमांक 2, सेनाओं का यहोवा. पान क्रमांक 1, गीत क्रमांक 2, सेनाओं का यहोवा. सेनाओं का यहोवा हमारे संग संग है, याकूब का परमेश्वर हमारा ऊंचा गढ़ है. Yeah.
हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 20 गीत क्रमांक 43 आभार तुझे येशू। पान क्रमांक 20 गीत क्रमांक 43 आभार तुझे येशू। आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार तुझे येशू मनापासूनी आभार तुझे येशू आभार तुझे येशू आभार मानतो मनापासूनी। तुझवर प्रेमी करी तुझवर प्रेमी करी तुझवर प्रेमी करीन मनापासूनी तुझवर प्रेमी करी तुझवर प्रेमी करी करीन मनापासूनी। तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन मनापासूनी तुझा गौरव करीन तुझा गौरव करीन गौरव करीन मनापासूनी। आभार तुझे हालेलुया 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 हालेलुया। धन्यवाद प्रभु येशु धन्यवाद प्रभु येशु धन्यवाद प्रभु येशु धन्यवाद प्रभु येशु। हालेलुया 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 हालेलुया। पान क्रमांक 20 गीत क्रमांक 44 धरा प्रीतीचे उंच निशान। पान क्रमांक 20 गीत क्रमांक 44 धरा प्रीतीचे उंच निशान। ला 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 हालेलुया 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 हालेलुया।
माझ्या प्रिय भावानन बहिणींनो, आता आपण त्या महान आणि प्रेमळ पित्या परमेश्वराची स्तुती आणि आराधना करणार आहोत. तर सर्वांनी संपूर्ण अंतकरणाने या स्तुती आराधनेमध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. धन्यवाद द्या त्या पित्या परमेश्वराला, त्याची स्तुती करा, धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याच्या नावाला उंचवा, धन्यवाद द्या. पहा त्या पित्या परमेश्वराने आपला रात्रभर सांभाळ केला. आजचा सुंदर असा दिवस त्याने बनवलेला आहे, त्याने आपल्याला दाखवलेला आहे. पहा त्या पित्या परमेश्वरामुळेच आज आपण जिवंत आहोत. त्यानेच आपल्या हृदयात त्याचा पवित्र श्वास अजूनपर्यंत चालू ठेवलेला आहे. म्हणून त्या पित्या परमेश्वराचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या. पहा त्या पित्या परमेश्वराने आज आपल्यावर अमर्यादित अशी कृपा केलेली आहे, महान अशी कृपा केलेली आहे की त्याने आपल्याला त्याच्या समोर त्याची स्तुती करण्यासाठी, त्याच्या नावाला उंचवण्यासाठी, त्याला धन्यवाद देण्यासाठी एकत्रित केलेला आहे. ही सुंदर अशी वेळ, हा सुंदर असा क्षण त्याने स्वर्गातून आपल्याला दिलेला आहे. म्हणून त्या प्रेमळ पित्या परमेश्वराचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, अंतकरणातून त्याच्या नावाला उंचवा, धन्यवाद द्या. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून. तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन मनापासून, तुझवर प्रेमी करीन, तुझवर प्रेमी करीन, प्रेमी करीन मनापासून. तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन मनापासून, तुझा गौरव करीन, तुझा गौरव करीन, गौरव करीन मनापासून. आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू मनापासून, आभार तुझे येशू, आभार तुझे येशू, आभार मानतो मनापासून, आभार मानतो मनापासून, आभार मानतो मनापासून. धन्यवाद द्या त्या पित्या परमेश्वराला, त्याचे आभार माना, त्याच्या नावाला उंचवा. पहा त्या पित्या परमेश्वराने आपल्यासाठी या सुंदर अशा सृष्टीची निर्मिती केलेली आहे. हे आकाश, आकाशामध्ये सूर्य, चंद्र, ताऱ्यांची निर्मिती केलेली आहे. पहा त्या पित्या परमेश्वराने आपल्यासाठी या पृथ्वीला बनवलेला आहे. या पृथ्वीवरती कोरडी जमीन आणि समुद्र निर्माण केलेला आहे. म्हणून त्या पित्या परमेश्वराचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा. पहा त्या पित्या परमेश्वराने जमिनीवरती झाडे झुडपे, पशुपक्षी, पशुप्राणी, डोंगर टेकड्या, नदी नाल्यांची निर्मिती केलेली आहे. समुद्रामध्ये विविध प्रकारचे मासे निर्माण केलेले आहेत, जलचर प्राणी निर्माण केलेले आहेत, जीवाणू, जीवजंतू निर्माण केलेले आहेत. म्हणून त्या पित्या परमेश्वराचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा. पहा त्या पित्या परमेश्वराचं आपल्यावरचं अमर्यादित असं प्रेम, त्याने आपल्याला, त्याने आपली निर्मिती कोणत्याही पक्षाप्रमाणे किंवा कोणत्याही प्राण्याप्रमाणे नाही, तर तो जसा दिसतो त्याच्या प्रतिरूप असं त्याच्या समानतेमध्ये आपल्याला निर्माण केलेला आहे, त्याच्या समानतेमध्ये आपल्याला बनवलेला आहे. म्हणून त्या पित्या परमेश्वराचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा, धन्यवाद द्या. पहा त्या पित्या परमेश्वराने आपल्याला डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण अवयवांनी समृद्ध असं शरीर दिलेलं आहे. पहा त्या पित्या परमेश्वराने या पृथ्वीवरती आपल्याला एकटं आणि अनाथ असं सोडलेलं नाही, तर आपला सांभाळ करण्यासाठी
प्रेमळ आईवडील दिलेले आहेत, भाऊ बहीण दिलेले आहेत, नातेवाईक दिलेले आहेत, शेजारी पाजारी दिलेले आहेत, मित्रमंडळी दिलेले आहेत। पाहत्या पित्या परमेश्वराचा आभार मना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पाहत्या पित्या परमेश्वराने आपल्याला चांगलं कुटुंब दिलेलं आहे, चांगली नोकरी दिलेली आहे, चांगला व्यवसाय दिलेला आहे, चांगला उद्योगधंदा दिलेला आहे, सर्व काही त्याने आपल्याला चांगलंच दिलेलं आहे। म्हणून त्या पित्या परमेश्वराचा आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याच्या नावाला उंचवा, धन्यवाद द्या। पाहतो पिता परमेश्वर आपल्याला खाण्यासाठी अन्न देतो, त्या अन्नाच्या प्रत्येक कणाबद्दल त्याला धन्यवाद द्या। पाहतो पिता परमेश्वर आपल्याला पिण्यासाठी पावसाचं गोड पाणी देतो, त्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाबद्दल त्याचे आभार माना। पाहतो पिता परमेश्वर आपल्याला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा देतो, त्या हवेबद्दल, त्या शुद्ध हवेबद्दल त्या पित्या परमेश्वराचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पाहतो पिता परमेश्वर आपला स्वर्गीय बाप आहे, स्वर्गीय पिता आहे, तो आपली क्षणाक्षणाला काळजी घेतो, तो आपल्याला कधीच एकट्याने अनाथ असं सोडत नाही। पहा बायबल सांगतं, एका आईला आपल्या तान्या मुलाचा विसर पडेल, पण तो पिता परमेश्वर आपल्याला कधीच विसरणार नाही, तो आपल्याला नाव घेऊन पुकारतो, नाव घेऊन ओळखतो। पाहत्या पित्या परमेश्वराने आपल्याला त्याच्या हातावर कोरून ठेवलेला आहे, तो आपल्याला कधीच एकट्याने अनाथ असं सोडत नाही, तो आपली कधीच फजिती होऊन देत नाही। म्हणून त्या पित्या परमेश्वराचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, अंतकरणातून त्याची स्तुती करा, धन्यवाद द्या त्या पित्या परमेश्वराला, धन्यवाद द्या। पहले तो ये दुनिया रची जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान। पहले तो ये दुनिया रची फिर इंसान, जीवन दिया, फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान। तेरी दया कैसे भूलेगी हमें, तेरा ही बनाया हुआ सारा जहां, तू ही रहे प्रभु मेरे संग में, जैसा तू है वैसा कोई दूजा है कहां। पहले तो ये दुनिया रची फिर जा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान। तेरे सिवा कोई पाले ना हमें, तेरा ही बनाया हुआ रास्ता चले, तू ही करे वो जाला राह में, जहाँ जहाँ जाए प्रभु तेरा नाम ले। पहले तो ये दुनिया रची फिर रचा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान। तूने प्रभु जो दिखाई है हमें, सत्य की तरफ वो जाती डगर, इतनी दुआ है तुझसे प्रभु, हम सब लोगों पर तू रखना नजर। पहले तो ये दुनिया रची फिर जा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान। पहले तो ये दुनिया रची फिर जा इंसान, जीवन दिया फिर भोजन दिया, प्रभु दिया उसे वरदान, प्रभु दिया उसे वरदान, प्रभु दिया उसे वरदान।
धन्यवाद द्या त्या पिता परमेश्वराला, त्याचे आभार माना, त्याच्या नावाला उंचवा। पहा आपण जगाच्या अंधारात होतो, पापामध्ये, दुःखामध्ये, संकटांमध्ये, त्या दुष्ट सैतानाच्या मगरमिटीत होतो, पण पहा त्या पित्या परमेश्वराचा आपल्यावरचं अमर्यादित असं प्रेम। पहा त्या पित्या परमेश्वराने आपल्याला त्या अंधाऱ्या जगातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणून ठेवलं, म्हणून त्या पित्या परमेश्वराचे आभार माना। त्याने आपल्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र राखून न ठेवता या पृथ्वीवरती पाठवला, त्या प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या। पहा तो प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा असता, प्रभूंचा प्रभू असता, स्वतः परमेश्वर स्वरूप असता, तो आपल्यासाठी इतका नम्र, लीन आणि दीन झाला की त्याने आपल्यासाठी मानवरूप धारण केलं। पहा तो आपल्यासाठी या जगात आला, म्हणून त्या प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पहा त्या प्रभू येशूने आपल्यावरचे सर्व पाप, आजार, दुःख, संकट, क्लेश, शाप स्वतःच्या देहावरती घेतले आणि त्या दुःखातून, संकटातून, शापांतून, पापांतून आपल्याला मुक्त केलं, म्हणून त्या प्रभू येशूचे आभार माना। आपले त्याने अश्रू पुसले, आपल्या आत्म्याचे डोळे प्रभू येशू ख्रिस्ताने उघडले, एवढं आपल्यावर अमर्यादित असं प्रेम त्याने केलं, म्हणून त्या प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पहा त्या प्रभू येशूने आपल्याला जी पापांची शिक्षा होणार होती ती सर्व शिक्षा स्वतःच्या देहावरती घेतली, त्याला 39 चापकाचे फटके मारण्यात आले, त्याचे हाल हाल करण्यात आले, त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, त्याची निंदा, छळ, अपमान करण्यात आला, त्याच्या डोक्यात विषारी काट्याचा मुकुट घालण्यात आला। पहा त्या प्रभू येशूने आपल्यासाठी ओलावजनी क्रूस वाहिला, पहा त्या प्रभू येशूने आपल्यासाठी सर्व काही सहन केलं आणि त्या दुष्ट सैतानापासून आपल्याला सोडवलं, आणि आजसुद्धा तो प्रभू येशू ख्रिस्त त्या दुष्ट सैतानापासून आपल्याला वाचवत असतो, त्याच्या जळत्या बाणांपासून आपलं संरक्षण करत असतो, म्हणून त्या प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या। तोच आपल्याला जीवन देणारा परमेश्वर आहे, तोच आपल्याला मुक्त करणारा देव आहे, त्या प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या। त्याला मिळालेल्या फटक्यांमुळेच आज आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे, आपल्या जीवनात आनंद आहे, शांती आहे, प्रेम आहे, ती सर्वच्या सर्व त्या प्रभू येशूची दया आहे, त्याचीच कृपा आहे। त्या प्रभू येशूचे आभार माना, धन्यवाद द्या। तोच आपलं रक्षण करतो, तोच आपला प्रेमी दाता आहे, तोच आपला रक्षण करता आहे, म्हणून त्या प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा। पहा त्या प्रभू येशूने आपल्यासाठी त्या क्रूसावरती जीव दिलेला आहे, आपल्यासाठी त्या क्रूसावरती प्राण दिलेला आहे, आणि त्या दुष्ट सैतानापासून आपल्याला त्याचं निष्पाप आणि निष्कलंक रक्त, पवित्र रक्त त्याला खंडणी म्हणून दिलेलं आहे, आणि त्याच्यापासून, त्याच्या गुलामगिरीतून आपल्याला मुक्त केलेला आहे, म्हणून त्या प्रभू येशूचे आभार माना, त्याला धन्यवाद द्या, त्याची स्तुती करा, त्याच्या नावाला उंचवा, धन्यवाद द्या। धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू, धन्य धन्य येशू तुझे नाम। जीवनदाता येशू, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम, जीवनदाता येशू, जीवनदाता येशू तुझे नाम। मुक्तिदाता येशू, प्रेमीदाता येशू, प्रेमीदाता येशू तुझे नाम, प्रेमीदाता येशू, प्रेमीदाता येशू, प्रेमीदाता येशू तुझे नाम। आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू, आरोग्यदाता येशू तुझे नाम। शांतिदाता येशू, शांतिदाता येशू,
शांति दाता येशु तुझे नाम, शांति दाता येशु, शांति दाता येशु, शांति दाता येशु तुझे नाम। रक्षण करता येशु, रक्षण करता येशु, रक्षण करता येशु तुझे नाम, रक्षण करता येशु, रक्षण करता येशु, रक्षण करता येशु तुझे नाम। प्रेमी दाता येशु, प्रेमी दाता येशु, प्रेमी दाता येशु तुझे नाम, प्रेमी दाता येशु, प्रेमी दाता येशु, प्रेमी दाता येशु तुझे नाम। धन्य धन्य येशु, धन्य धन्य येशु, धन्य धन्य येशु तुझे नाम, धन्य धन्य येशु, धन्य धन्य, धन्य धन्य येशु तुझे नाम, धन्य धन्य येशु तुझे नाम, धन्य धन्य येशु तुझे नाम। आता माझ्या प्रिय भावानन बहिणींनो, शांत होऊन त्या प्रेमळ पित्या परमेश्वराची आराधना करा। हालेलुया। कारण की वचन सांगतं देव आत्मा आहे आणि त्याची उपासना, त्याची आराधना आत्म्याने आणि खरेपणाने झाली पाहिजे। पहा तो पिता परमेश्वर पवित्र, पवित्र आणि अति पवित्र असा परमेश्वर आहे। तो अगम्य प्रकाशात राहणारा देव आहे। तो एवढा पवित्र आहे की त्याच्या पवित्रतेच्या प्रकाशामुळे संपूर्ण स्वर्ग प्रकाशित झालेला आहे। आदर, सन्मान, गौरव यासाठी तो पात्र असा परमेश्वर आहे। माझ्या प्रिय भावानन बहिणींनो, आपले हात उंच करा आणि त्याची आराधना करा। योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे, प्रभु येशु, योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे, प्रभु येशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे, प्रभु येशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे, प्रभु येशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे, प्रभु येशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे, प्रभु येशु।
आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। पहा तो प्रभु यीशु ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूसावरती बलिदान झाला, त्याला कब्रेमध्ये ठेवण्यात आलं, पण तो मृत्यूच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला आणि आज देखील तो जिवंत आहे। त्याने आपल्या शिष्यांना अभिवचन दिलं होतं की मी पित्याकडे जाईन आणि पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा काहीवरी सत्याचा आत्मा देईल, तो तुमच्या बरोबर सदा सर्व काळ राहील। पहा तेच अभिवचन प्रभू येशूने 50व्या दिवशी पूर्ण केलं। माडीवरच्या खोलीत शिष्य एकत्रित होऊन प्रार्थना करीत असता भूमिकंप झाला, आकाश उघडलं गेलं, स्वर्ग उघडलं गेलं आणि स्वर्गातून अग्नीच्या जीवा त्या शिष्यांच्या डोक्यावरून उभ्या राहिल्या आणि ते पवित्र आत्मेने परिपूर्ण झाले। धन्यवाद। पहा तोच पवित्र आत्मा तो प्रभू येशू आपल्याला देण्यासाठी उत्सुक आहे, म्हणून आपले दोन्ही हात स्वर्गाकडे उंच करा आणि अंतकरणाचे दरवाजे उघडा आणि मागा त्याच्याजवळ पवित्र आत्मा, मागा त्याच्याजवळ पवित्र आत्मा। हे पवित्र आत्मा, हे पवित्र आत्मा, तुझी दया घेऊन, तुझी कृपा घेऊन, तुझी कृपा घेऊन, तुझी स्वर्गीय शांती घेऊन, स्वर्गीय शांती, स्वर्गीय दान फळ घेऊन, हे पवित्र आत्मा, 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 हे पवित्र आत्मा। पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया, बरसा दो अपनी दया, अपनी दया, अपनी दया। पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा, बरसा दो अपनी कृपा, अपनी कृपा, अपनी कृपा। पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति, बरसा दो अपनी शांति, अपनी शांति, अपनी शांति। पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम, बरसा दो अपना प्रेम, अपना प्रेम, अपना प्रेम। पावन आत्मा अंतरयामी, पावन आत्मा अंतरयामी, बरसा दो अपना
अपना दान अपना स्तुती आराधना संपली आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत। तुमच्याकडे जर बायबल असेल तर तुम्ही पाहू शकता योहानाचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 3। योहानाचं शुभवर्तमान अध्याय 15 वचन 3 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात। हालेलुया 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 हालेलुया। प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगत आहे, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात। हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूचे शिष्य 3 वर्षे सतत प्रभू येशूच्या सोबत होते। रात्रंदिवस ते प्रभूच्या जवळ राहायचे आणि ज्या ज्या गावात ज्या ज्या नगरात प्रभू जायचा तिकडे हे शिष्य नेहमी त्याच्यासोबत असायचे। त्यामुळे त्यांनी प्रभू येशूचा कितीतरी उपदेश ऐकलेला होता। प्रभूच्या मुखातून निघणारे शब्द म्हणजे स्वर्गीय वचनं शिष्याने बरीच ऐकली होती आणि आता प्रभू त्यांना असं सांगत आहे की जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, देवाचं वचन म्हणजे देवाचे शब्द, देवाचं वचन म्हणजे देवाच्या मुखातून निघणारे शब्द। आणि येशू म्हणतोय की त्या वचनांमुळे त्याचे शिष्य शुद्ध झाले होते। देवाची वचनं वारंवार ऐकल्यामुळे आणि देवाची वचनं आत्मसात केल्यामुळे, देवाची वचनं आपल्या हृदयात घेतल्यामुळे आणि देवाच्या वचनांप्रमाणे आपल्या जीवनामध्ये बदल केल्यामुळे येशूचे शिष्य शुद्ध झाले होते, देवाच्या वचनांमुळे, देवाच्या पवित्र अशा शब्दांमुळे। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही देवाची वचनं आपल्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि देव आपल्याला आमंत्रण देतोय की या वचनाद्वारे आपण सुद्धा स्वतःला शुद्ध करावं। प्रभू येशूने स्वर्गातून जी देवाची वचनं आणली, प्रभूने स्वर्गातून जे देवाचे शब्द आणले, तेच शब्द आज आपल्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि त्या शब्दाद्वारे आपणही स्वतःला शुद्ध करू शकतो। कारण येशूच्या वचनांच्या बाहेर, देवाच्या शब्दांच्या बाहेर बाकी सर्वत्र अशुद्धता, अपवित्रता
आणि अंधार आहे. जगामध्ये खूप शब्द आहेत, जगामध्ये खूप काही बोललं जातं, लिहिलं जातं माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, पण हे जे काही जगाचे शब्द आहेत, जगाची जी काही शिकवण आहे आणि जगाचं जे काही ज्ञान आहे ते माणसाला कधीही शुद्ध करत नाही, ते माणसाच्या आत्म्याला कधीही परिपूर्ण बनवू शकत नाही. फक्त देवाचे शब्द आणि देवाचीच वचनं माणसाला शुद्ध करू शकतात, माणसाला परिपूर्ण करू शकतात आणि देवाची वचनंच माणसाला सबळ आणि मजबूत करू शकतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संपूर्ण बायबल देवाच्या शब्दांनी भरलेलं आहे, देवाच्या वचनांनी भरलेलं आहे. आणि आजपर्यंत गेल्या 2000 वर्षामध्ये जेवढ्या लोकांनी ह्या वचनांवरती विश्वास ठेवला, जेवढ्यांनी ही वचनं वाचली, ऐकली, हृदयात घेतली आणि आपल्या जीवनामध्ये उतरवली, ते सगळेच आशीर्वादित झाले, यशस्वी झाले आणि देवाचे लाडके बनले. जेवढ्यांनी देवाची वचनं ऐकली, आत्मसात केली, जीवनात उतरवली आणि त्याप्रमाणे जीवनात बदल केला, असे सगळे लोक देवाचे लाडके बनले, आशीर्वादित बनले आणि यशस्वी बनले. आणि याउलट ज्या लोकांनी जगाचंच ज्ञान घेणं पसंत केलं आणि ज्यांनी जगाच्या शिक्षणाप्रमाणे आणि जगामध्ये जे काही आहे त्याप्रमाणे स्वतःचं जीवन उभं करणं पसंत केलं, ते सगळे कोसळले, अगदी पार कोसळून गेले. म्हणून याविषयी अधिक स्पष्ट करताना प्रभू येशूने असं सांगितलं की जो कोणी माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका शहाण्या माणसासारखा आहे ज्याने आपलं घर खडकावर उभं केलं. जो कोणी ही माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ शहाण्या माणसासारखा आहे की ज्याने आपलं घर खडकावर उभं केलं. वारा आला, पाऊस पडला, पूर आला आणि त्या घरावर आदळला, तरी ते घर पडलं नाही, कोसळलं नाही, कारण त्याचा पाया दगडात घालण्यात आलेला होता. पण जो कोणी ही माझी वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख माणसासारखा आहे ज्याने आपलं घर वाळूवर उभं केलेलं आहे. देवाची वचनं ऐकतो परंतु पाळत नाही, वचन ऐकतो पण त्याप्रमाणे वागत नाही, तो एका मूर्ख माणसासारखा आहे ज्याने वाळूवर आपलं घर उभं केलेलं आहे. जेव्हा वारा सुटला, वादळ सुटलं, पाऊस पडला, पूर आला आणि त्या घरावरती आदळला, तेव्हा ते पडलं, अगदी पार कोसळून गेलं. दोन प्रकारची घरं, दोन प्रकारची माणसं, येशूने दोन प्रकारच्या घराचं आणि दोन प्रकारच्या माणसाचं वर्णन केलेलं आहे. खडकावर उभं राहिलेलं घर आणि वाळूवर उभं राहिलेलं घर. खडकावर घर बांधणारा असा माणूस आहे ज्याला येशूने स्वतः सुज्ञ म्हणजे शहाणा म्हटलेला आहे. तो का शहाणा आहे? कारण तो देवाची वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो. दुसरा माणूस ज्याने वाळूवर घर उभं केलेलं आहे त्याला मूर्ख म्हटलेलं आहे, कारण तो देवाची वचनं ऐकतो पण त्याप्रमाणे वागत मात्र नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाच्या वचनांची ही ताकद आहे की देवाचं वचन आम्हाला मजबूत करतं, देवाचं वचन आम्हाला यशस्वी करतं, देवाचं वचन आम्हाला आशीर्वादित करतं आणि देवाचं वचन आम्हाला एक विजयशाली जीवन देतं. पण जर आम्ही देवाची वचनं ऐकून ती आमच्या हृदयात घेत असू आणि जीवनात उतरवत असू तर त्याप्रमाणे घडू शकतं. प्रभू येशूचे हे शिष्य जे जगाच्या दृष्टीने प्रतिष्ठित नव्हते, सन्मानित नव्हते, कोणी फार मोठे विद्वान अथवा पंडित नव्हते, परंतु त्यांनी येशूच्या मागे जाणं पसंत केलं आणि अहोरात्र येशूच्या सहवासात राहून त्याच्या मुखातून निघणारे शब्द ते ऐकत राहिले. प्रभू येशूने स्वर्गातून जिवंत वचने या पृथ्वीवर आणली, देवाचे शब्द त्याने या पृथ्वीवर आणले आणि ती वचनं ऐकणं आणि त्याप्रमाणे वागणं हे शिष्याने पसंत केलं होतं. म्हणून सतत प्रभू येशूच्या सोबत राहून, येशूच्या सान्निध्यात राहून त्यांनी कितीतरी वचनं ऐकली,
त्यांनी येशूचा कितीतरी उपदेश ऐकला, केवढे तरी देवाचे शब्द ऐकले, आत्मसात केले, हृदयात घेतले. आणि म्हणून येशू त्यांना आता म्हणत आहे की मी तुम्हाला जी वचनं सांगितली त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जगामध्ये दोन प्रकारची घरं आहेत, वाळूवर उभं राहिलेलं पण घर आहे आणि दगडावर उभं राहिलेलं पण घर आहे. निर्णय आमचा आहे, आम्ही आमचं घर कशावर उभं करायचं आहे, वाळूवर की दगडावरती. दगड म्हणजे देवाचं वचन आहे, जो हलत नाही, जो पडत नाही. या दगडावर घर जर उभं राहिलं तर ते हलणार नाही, पडणार नाही आणि कोसळणार नाही, कितीही वादळ येऊ, कितीही वारा येऊ. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या शेवटच्या काळात आम्हाला आमचं घर देवाच्या वचनांवर उभं करणं फार महत्त्वाचं आहे. काही लोक प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, जेव्हा संकटात सापडतात किंवा गरज असते त्यावेळेला ते प्रार्थनाही करतात, परंतु अशा लोकांचा विश्वास कितीतरी वेळेला डळमळतो आणि त्यांना खूप साऱ्या शंका येतात की आम्ही एवढी प्रार्थना करतो, आमचा देवावर विश्वास पण आहे, पण आमच्या जीवनामध्ये संकट का येतात, आमच्या जीवनात दुःख का येतात. आणि काही वेळा त्यांना असाही अनुभव येतो की देव आमची प्रार्थना ऐकत नाही आहे, देव आमच्या प्रार्थनेला उत्तर देत नाही आहे. प्रभू येशूवर एक साधारण विश्वास ठेवणारे लोक, परंतु वचनं न ऐकणारे आणि वचनांप्रमाणे न वागणारे लोक नेहमीच असं बोलतात की आम्ही खूप प्रार्थना करतो पण अजून आमच्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही आहे, आम्ही बरीच प्रार्थना करतो पण अजून देवाने आमची प्रार्थना ऐकलीच नाही आहे. कधीकधी त्यांना असं वाटतं की जगातली सगळी दुःख जणू आमच्याच वाट्याला आलेली आहेत, जगातलं सगळं वाईट जणू आमच्याच जीवनामध्ये आलेलं आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्हाला देवाच्या वचनांची गरज आहे, देवाच्या शब्दाची गरज आहे. आम्ही देवाचे शब्द ऐकायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. देवाचे शब्द ऐकायला पाहिजेत किंवा वाचायला पाहिजेत आणि ते आम्ही अंतकरणात घ्यायला पाहिजेत. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचे नाही आहेत, तर ते हृदयात जपून ठेवायला पाहिजेत आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये बदल करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कारण देवाचं प्रत्येक वचन, देवाचा प्रत्येक शब्द हा जिवंत आहे आणि त्यामध्ये ताकद आहे आम्हाला बदलून टाकण्याची. देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे आमच्या जीवनामध्ये अद्भुत करण्याची. देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे, कितीही वाईट आणि दुष्ट माणूस असेल तरी त्याला बदलून एखाद्या संतासारखं बनवण्याची. म्हणून इब्री लोकास पत्रात देवाच्या वचनाविषयी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की देवाचं वचन हे सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीवात्मा, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातले विचार आणि हेतू यांचे परीक्षक असे आहेत. देवाच्या वचनाची किती सुंदर आणि अगदी सविस्तर अशी ही व्याख्या आहे. देवाचं वचन सजीव, सक्रिय आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. देवाचं वचन सजीव आहे म्हणजे जिवंत आहे, सक्रिय आहे म्हणजे क्रियाशील आहे. ते जिकडे जाणार तिकडे ते काम करणार, ते निर्जीव अवस्थेत आणि अक्रियाशील अवस्थेमध्ये ते पडून राहणार नाही. ते जिवंत आहे, ते क्रियाशील आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा तीक्ष्ण आहे. दुधारी तरवार जी माणसाच्या शरीराचा घात करतं आणि शरीर मारून टाकतं, देवाचं वचन या दुधारी तरवारीपेक्षाही तीक्ष्ण आहे. कारण ते जेव्हा माणसाच्या हृदयातून आरपार जातं तेव्हा हृदय बदलून जातं आणि वाईटातला वाईट माणूससुद्धा संत बनून जातो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या शेवटच्या काळात आम्हाला देवाच्या वचनांची गरज आहे. देवाची वचनं आम्ही आत घ्यायला पाहिजेत आणि देवाच्या वचनांवरती आम्ही आमचं जीवन उभं करायला पाहिजे. आज चारी बाजूने अंधार आहे आणि अंधारातून सैतान खूप मोठ्या प्रमाणात बोलत आहे.
विश्वासणारे लोकांनी हात जोडलेले आहेत, मुखाने प्रार्थना करत आहेत, परंतु कान मात्र जगाकडे लावलेले आहेत. तोंडाने देवाचा धावा करत आहेत आणि त्यांचे कान मात्र जग काय बोलतं ते ऐकत आहेत. लक्षात ठेवा, जगाचे शब्द हे वाळूप्रमाणे आहेत. देवाचे शब्द, देवाची वचनं ही दगडासारखी आहेत. तुम्ही तुमचं जीवन जगाच्या शब्दावर उभं करत आहात की देवाच्या शब्दावर उभं करत आहात ते महत्त्वाचं आहे. जर तुमचं जीवन देवाच्या शब्दावर उभं झालेलं आहे तर ते पडणार नाही, ते कोसळणार नाही, त्याचा विनाश होणार नाही. पण जर ते वाळूवर उभं राहिलेलं आहे तर काही खरं नाही आहे, कारण जेव्हा वारा सुटणार आहे म्हणजे संकट येणार आहेत तेव्हा ते पार कोसळून पडणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूच्या शिष्यांनी सतत 3 वर्षे प्रभू येशूच्या सोबत राहून किती वचनं ऐकली, त्यांनी किती वचनं आत्मसात केली आणि त्यानंतर प्रभू येशूला क्रूसावर मारण्यात आलं. तो 3रा दिवशी उठला. 40 दिवसपर्यंत त्याने आपल्या शिष्यांना दर्शनं दिली आणि त्यानंतर 40व्या दिवशी तो आपल्या शिष्यांच्या डोळ्या देखत वर स्वर्गामध्ये चढून गेला. त्यानंतर किती वर्षेपर्यंत हे शिष्य येशूचं नाव जगाला देत होते. येशूचं नाव, येशूचं सामर्थ्य जे त्यांना मिळालं होतं आणि जे त्यांना समजलं होतं ते जगाला सांगत होते. त्यांच्यावर संकटं आली नाहीत का? त्यांच्यावर विपत्ती ओढवल्या नाहीत का? जरूर आली संकटं. त्यांच्या मार्गात किती अडथळे आले, त्यांना किती छळण्यात आलं, त्यांच्यावर किती मोठमोठ्या विपत्ती आल्या. पौलाने एका ठिकाणी त्याच्यावर आलेल्या संकटाचं काही प्रमाणात वर्णन केलेलं आहे की कसं कसं त्यांना संकटांना आणि दुःखांना तोंड द्यावं लागलं. आणि एवढं सगळं असूनसुद्धा हे पडले नाहीत आणि कोसळले नाहीत, तर शेवटपर्यंत विजयशाली जीवन जगले. येशूच्या कितीतरी शिष्यांना छळण्यात आलं आणि त्यांना जीवे मारण्यात आलं. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या शिष्यांनी येशूसाठी आपलं रक्त सांडलं, जगाच्या दृष्टीने गरीब बिचारे असहाय्य अवस्थेत मरून गेले, याच शिष्यांना आपण त्या न्यायाच्या दिवशी बघणार आहोत. ते तेजस्वी ताऱ्यासारखे चमकत असतील, कारण देवाने त्यांना विजयाचं मुकुट बहाल केलेलं आहे. एवढी संकटं येऊन ते पडले नाहीत आणि कोसळले नाहीत, याचं कारण हे होतं की त्यांनी आपलं जीवन देवाच्या वचनांवरती उभं केलेलं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. या शेवटच्या काळात आम्हाला देवाच्या वचनांवर आमचं जीवन उभं करण्याची गरज आहे. तुमच्याजवळ बायबल आहे, तुम्ही भरपूर बायबल वाचा. ज्या लोकांना वाचता येत नाही त्यांच्यासाठी देवाने दुसरं माध्यम उपलब्ध केलेलं आहे की तुमच्यासाठी ऑडिओ बायबल उपलब्ध आहे. तुम्ही बायबल वाचू शकता किंवा बायबल ऐकू शकता. देवाने खूप सारे मार्ग उपलब्ध करून ठेवलेले आहेत. परंतु वाईट गोष्ट अशी आहे की आम्हाला देवाच्या वचनांचं महत्त्व कळत नाही आहे. आम्ही हात जोडतो आणि येशू येशू बोलतो, प्रार्थना करतो आणि कान मात्र जगाकडे लावलेले आहेत. जगात काय चाललेलं आहे, कोण काय बोलतो, हा काय बोलतो, तो काय बोलतो, ह्याने काय सांगितलं आणि त्याने काय सांगितलं हे आम्ही ऐकत बसतो. पण आमच्या प्रभूने काय सांगितलेलं आहे ते कोणी बघायला तयार नाही आहे. आणि उगाच आम्ही घाबरून जातो, अस्वस्थ होतो. आणि मग येशूने म्हटल्याप्रमाणे जेव्हा वारा, पाऊस, पूर येतो तेव्हा वाळूवर उभं राहिलेलं घर कोसळतं, त्याप्रमाणे अशांची जीवनं कोसळायला सुरुवात होते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज जगामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे. आम्ही जर प्रभू येशूवर विश्वास ठेवतो, तुम्ही जर येशूला प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे, तर तुम्हाला सुद्धा घाबरायचं आहे का? जगात सगळ्या ठिकाणी भीती आहे. उद्या काय होईल माहिती नाही आहे, परवा काय होईल माहिती नाही आहे, आणि माझ्या बाबतीत काय घडेल, माझ्या कुटुंबाच्या बाबतीत काय घडेल, कारण माझ्या शेजारी असं घडलं, माझ्या अमुक शेजाऱ्याच्या बाबतीत तसं घडलं. हे सारं जेव्हा मी ऐकतो तेव्हा मी घाबरून जातो. पण विश्वासणाऱ्यांसाठी भीती नाहीच आहे. आम्हाला देवाच्या वचनात कुठेही भीती देण्यात आलेली नाही आहे. देवाचं वचन आम्हाला नेहमी आशा देतं. देवाचं वचन आम्हाला नेहमी आनंद देतं की देव आमच्या बरोबर आहे, तो आम्हाला सोडत नाही आहे.
कितीही भयानक आजार का असू नये. बायबलमध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, देव म्हणतो की मी तुला रोगमुक्त करणारा देव आहे. आणि त्याहूनही अतिशय सुंदर वचन आहे पेत्राच्या पत्रात म्हटलेलं आहे की त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालेला आहात. प्रभू येशूने आमच्या पापांची शिक्षा घेऊन आमचे सगळे आजार स्वतः भोगलेले आहेत. आम्ही निरोगी आहोत. आणि जर आम्ही निरोगी आहोत असं देवाचं वचन म्हणत आहे तर आम्ही स्वतःला आजारी का समजावं? तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, जगाच्या शब्दावर की देवाच्या शब्दावर? तुमचा विश्वास कशावर आहे ते महत्त्वाचं आहे. येशूच्या शिष्यांनी येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला. जग काय बोलतं ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, लोक काय बोलतात ते त्यांच्यासाठी महत्त्वाचं नव्हतं, आमचा प्रभू काय बोलतो हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. त्यांनी प्रभूच्या शब्दाकडे कान लावले, प्रभूचं ऐकलं, प्रभूच्या शब्दाप्रमाणे वागत राहिले आणि म्हणून ते विजयशाली बनले. आपण याची किती उदाहरणं बायबलमध्ये बघतो. एकदा प्रभू येशूच्या शिष्यांकडे काही लोक आले आणि त्याने शिष्यांना विचारलं की तुमचा प्रभू कर देतो का? ज्या वेळेला शिष्यांना विचारण्यात आलं की तुमचा प्रभू कर भरतो का, तेव्हा पेत्र आतमध्ये आला. प्रभू आत बसला होता, प्रभू येशूला सांगण्यासाठी तो आला. प्रभूने अगोदरच ओळखलं की पेत्र आता माझ्याकडे का येणार आहे. त्यावेळेला येशूने पेत्राला लगेच विचारलं. पेत्राने काही विचारण्याच्या अगोदर प्रभू त्याला म्हणतो की पृथ्वीवरचे राजे कोणाकडून कर वसूल करतात? आपल्या मुलांकडून की प्रजेकडून? कोणाकडून कर वसूल करतात? मुलांकडून नाही ना, पण मग मुलं मोकळी आहेत. जर मुलांकडून कर वसूल केला जात नाही तर मुलं मोकळी आहेत, तरी आपण त्यांना काही अडखळण ठरू नये म्हणून तू समुद्रात जा, गळ टाक आणि जो पहिला मासा वर येईल त्याचं तोंड उघड, त्यामध्ये तुला 2 रुपयाचं नाणं सापडेल, ते घे आणि तुझा आणि माझा कर भरून टाक. पेत्र प्रभूला विचारण्यासाठी आला होता, आपल्याला कर भरायचा आहे, परंतु पेत्राने तोंड उघडायच्या आतच प्रभूने पुढचं सगळं त्याला बोलून सांगितलं आणि पुढची आज्ञा दिली, जा समुद्रात गळ टाक आणि जो पहिला मासा वर येईल त्याचं तोंड उघड, त्यात तुला 2 रुपयाचं नाणं सापडेल, ते घेऊन जा आणि तुझा आणि माझा कर भर. पेत्राने प्रभूला विचारलं नाही, प्रत्युत्तर केलं नाही, शंका उपस्थित केली नाही, तर जसं प्रभूने सांगितलं तसं करण्यासाठी तो सरळ निघून गेला. त्याने गळ टाकला, पहिला मासा जो वर आला त्याचं त्याने तोंड उघडलं, त्याला बरोबर 2 रुपयाचं नाणं सापडलं, ते जाऊन त्याने स्वतःचा आणि प्रभू येशूचा कर भरून टाकला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. किती वेळा असं झालेलं आहे प्रभूच्या शब्दाप्रमाणे शिष्य वागत राहिले. शिष्याने येशूला विचारलं, गुरुजी आम्ही वल्हांडणाच्या भोजनाची तयारी कुठे करावी अशी आपली इच्छा आहे, कुठे आम्ही तयारी करू? प्रभू म्हणाला, नगरात जा, तुम्हाला नगरात गेल्यानंतर एक माणूस पाण्याची घागर घेऊन जाताना दिसेल, त्याच्या मागे जा. तो ज्या घरात जाईल त्या घरात त्याच्या मागे जा आणि घरधण्याला विचारा. प्रभू विचारतोय की मी माझ्या शिष्यांबरोबर वल्लांडणाचं भोजन करावं अशी खोली कुठे आहे, आणि तो तुम्हाला ती खोली दाखवेल, तिथे जाऊन तुम्ही तयारी करा. येशूने जसं सांगितलं तसंच्या तसं घडलं. शिष्य निघाले, नगरात जाताबरोबर त्यांना दिसला एक माणूस जो पाण्याची घागर घेऊन जात होता, ते त्याच्या मागे मागे गेले. ज्या घरात तो गेला त्या घरात शिष्य गेले, घरधण्याला विचारलं, प्रभू विचारतोय की मी माझ्या शिष्यांबरोबर वल्लांडणाचं भोजन करावं अशी खोली कुठे आहे. त्याने माडीवरची खोली त्यांना दाखवली आणि शिष्याने तिथे भोजनाची व्यवस्था केली. हे शिष्य असे होते जे प्रभूच्या वचनाप्रमाणे वागत होते, प्रभूच्या शब्दाप्रमाणे वागत होते. जग काय बोलतंय याची त्यांना पर्वा नव्हती. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आजकाल आपण सगळे जगाच्या गोष्टींची पर्वा करणारे जास्त आहोत. ह्याला काय वाटेल आणि त्याला काय वाटेल, हा काय बोलेल आणि तो काय बोलेल, आणि असले सगळे विचार केल्यामुळेच आम्ही आपटत आलेलो आहोत आणि कोसळत आलेलो आहोत. प्रभू येशू शिष्यांना म्हणतोय, मी जी वचनं तुम्हाला सांगितली त्या वचनांमुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात.
लक्षात ठेवा, देवाची वचन आमच्या जीवनासाठी महत्त्वाची आहेत. देवाची वचन आमच्या जीवनासाठी अत्यावश्यक आहेत. तुम्ही कोणत्या गोष्टीला जीवनात अतिशय आवश्यक समजता? सगळ्यात आवश्यक गोष्ट आमच्यासाठी देवाची वचनं आहेत. जो देवाची वचनं ऐकतो आणि त्याप्रमाणे वागतो तो शुद्ध होतो. लक्षात ठेवा, जगाचे शब्द, जगाची शिकवण, जगातल्या सगळ्या गोष्टी या मला घाणेरड्या बनवतात, अशुद्ध बनवतात, अपवित्र बनवतात. आणि असे अशुद्ध आणि अपवित्र झाल्यामुळे आम्ही देवाकडे काही मागण्याच्या लायकीचे राहत नाही. आणि अशुद्ध आणि अपवित्र झाल्यामुळे त्या दुष्ट सैतानाला आमच्यावर फार मोठा अधिकार मिळतो. पण जेव्हा आम्ही देवाची वचन ऐकतो आणि त्याप्रमाणे आमच्यामध्ये बदल करतो त्यावेळेला आम्ही शुद्ध बनत जातो आणि सैतानाचा अधिकार आमच्यावरून संपायला लागतो. आमचं अंतकरण, आमचं हृदय हा एक फार मोठा खजिना आहे. तुम्ही त्याला खजिना म्हणू शकता, ज्यामध्ये बरंच काही साठलेलं आहे. वर्षानुवर्ष आम्ही जे काही शिकलो, जे काही ऐकलं, ते त्यामध्ये साठवून ठेवलेलं आहे. पण आता आम्हाला देवाची वचनं आत घेऊन हे जे जगाचे शब्द आमच्यामध्ये भरलेले आहेत ते एक एक करून काढून टाकायचे आहेत. जेवढे आम्ही देवाची वचनं आत घेत राहू तेवढे जगाचे शब्द बाहेर जात राहतील. आणि जेवढे जगाचे शब्द बाहेर जात राहतील तेवढं आमचं शुद्धीकरण होत राहील. आम्ही शुद्ध होत जाऊ, आत्म्यात मजबूत बनत जाऊ आणि देवाच्या कृपेसाठी, देवाच्या प्रेमासाठी आणि देवाच्या महान अशा आशीर्वादांसाठी लायक बनत जाऊ. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची वचनं आतमध्ये घ्यायला सुरुवात करा. आपल्या अंतकरणाच्या खजिन्यामध्ये जगाचे शब्द भरलेले आहेत जे आपलं नुकसान करत आहेत. किती गोष्टीच्या बाबतीत आपण विचार करतो. पौलाने म्हटलेलं आहे की तुम्ही हात लावू नका, ह्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका, हे चाखू नका, ते चाखू नका, याप्रमाणे जगातल्या प्राथमिक गोष्टीच्या अधीन आहात असं पौलाने त्याच्या पत्रात लिहून ठेवलेलं आहे. अगदी आज तेच घडत आहे. विश्वासणारे लोक जगाच्या प्राथमिक गोष्टीच्या अधीन आहेत आणि किती साऱ्या जगाच्या गोष्टींचा विचार करतात आणि जगाच्या नियमाप्रमाणे चालायचा प्रयत्न करतात तरी पडतात. देवाची वचनं आतमध्ये घ्या. देव तुम्हाला काय सांगतोय ते महत्त्वाचं आहे. तुम्ही सगळ्यांना क्षमा केलेली आहे का? देवाचं वचन आम्हाला शिकवतं की आम्ही सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. देवाचं वचन आम्हाला शिकवतं की जे आम्हाला त्रास देतात, जे आम्हाला छळतात किंवा जे आम्हाला सतावतात त्यांना आम्ही शाप देऊ नये, तर आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करावी आणि आम्ही त्यांना आशीर्वाद द्यावेत. ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे, तुम्हाला सतावलेलं आहे, त्यांना पहिली गोष्ट तुम्ही क्षमा केलेली आहे का? दुसरी गोष्ट, तुम्ही त्यांना आशीर्वाद देत आहात का? आणि तिसरी गोष्ट, तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे का? जर हे तुम्ही करत नाही तर मग जगातल्या प्राथमिक गोष्टीच्या अधीन राहणंच तुम्हाला भाग पडेल. देवाचं वचन म्हणतं प्रेम करा. तुम्ही प्रेम करायला सुरुवात केलेली आहे का? देवाच्या वचनाप्रमाणे स्वतःत बदल करा. देवाचं वचन म्हणतं की आम्ही खोटं बोलू नये. तुम्ही अजूनही खोटं बोलताय की खोटं बोलणं बंद केलेलं आहे? देवाची वचनं ऐकून जो त्याप्रमाणे वागतो त्याने आपलं घर दगडावर उभं केलेलं आहे. फक्त ऐकणारे नाहीत तर ऐकून त्याप्रमाणे वागणारे असे लोक आहेत ज्यांनी आपलं घर दगडावरती उभं केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आम्हाला आमचं जीवन देवाच्या वचनावर उभं करायचं आहे. आमच्या जीवनाचा पाया देवाचे शब्द असले पाहिजेत. आमच्या जीवनाचा पाया देवाचे शब्द असले पाहिजेत. जेव्हा आमच्या जीवनात कोणताही प्रसंग येतो आम्हाला देवाचं वचन आठवलं पाहिजे. जेव्हा आम्हाला कोणी काही विचारतं आम्हाला देवाचं वचन आठवलं पाहिजे आणि वचनांतून आम्ही उत्तर दिलं पाहिजे. वचनांतून आम्ही आमच्या जीवनातल्या समस्यांचं निवारण शोधलं पाहिजे. कारण देवाची वचनं हीच आमच्या जीवनाचा खरा पाया आहेत. जे देवाच्या वचनावर आपलं जीवन उभं करतात ते आशीर्वादित होतात, यशस्वी होतात आणि देवाचे लाडके बनतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूच्या ज्या शिष्यांनी येशूची वचनं ऐकली, आत्मसात केली, हृदयात घेतली आणि त्याप्रमाणे जगले ते आशीर्वादित बनले आणि देवाच्याच वचनाप्रमाणे ते युगानुयुग तारासारखे चमकत राहणार आहेत.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या बाबतीत सुद्धा देवाची हीच इच्छा आहे. देवाची वचनं आपल्यासाठी उपलब्ध आहेत, आपण ती ऐकावीत, वाचावीत आणि त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल करावा ही देवाची इच्छा आहे. कारण जर आपण त्याप्रमाणे स्वतःमध्ये बदल केला तर ही वचनं आपल्याला शुद्ध करत राहतील. आपल्यातली घाण, अपवित्रता, जगातलं सगळं वाईट ऐकल्यामुळे जी घाण आपल्यामध्ये आलेली आहे ती घाण देवाची वचनं काढून टाकतील. देवाची वचनं आपल्याला शुद्ध करतील, सामर्थ्यशाली बनवतील, विजयशाली बनवतील. देवाच्या वचनावर आपलं जीवन उभं केल्यामुळे ते कधीही पडणार नाही, कोसळणार नाही, तर ते अनंत काळ टिकून राहील. आम्ही या जगात आशीर्वादित होऊ आणि हे जीवन संपल्यानंतर अनंत काळ स्वर्गामध्ये जिवंत राहू. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव सांगा. तुषार पाटील. आणि कुठून आलात? विरारवरून. विरारवरून तुम्हाला काय झालं होतं? या गेल्या सोमवारपासून माझ्या डाव्या पायाला खूप दुखायचं, म्हणजे मांडी घातली तर मला मांडी घालता येत नव्हती. एक पाय म्हणजे सरळ करून ठेवायला लागायचा, एवढा दुखायचा माझा पाय. आणि पूर्ण हप्ताभर पूर्ण पाय दुखतच राहिला. मातीही लावली, मला आराम नव्हता पडला. पण आणि मी प्रार्थना घेतली आराम नाही, पण मी काल संध्याकाळी प्रार्थना करत असताना मी विश्वास ठेवला की मी जेव्हा प्रार्थनेला येईन आणि मी आज पूर्ण बरा होईन. आणि आज जसं मी इथून आलो आणि पूर्ण म्हणजे आज मांडी घालून बसलो, मला आज काहीच त्रास झाला नाही आणि पूर्ण म्हणजे बरं वाटलं मला आज. म्हणजे तुम्ही हॉलमध्ये प्रवेश केला त्यानंतर तुम्हाला बरं वाटायला लागलं आणि आता तुम्ही सांगता की तुमचा तो त्रास पूर्ण निघून गेला? हो, पूर्ण निघून गेला माझा त्रास. पूर्वी तुम्ही कसे बसत होतात दाखवा, आठवडाभर तुम्ही कसे बसलात? बसलो की थोडं म्हणजे 2 मिनिटं जास्तीत जास्त, लगे लगे पाय दुखायचा, म्हणजे पाय सरळ करून बसावं लागायचं किंवा असं फोल्ड वगैरे करायला, म्हणजे पायाला असं चावायचं मधून, असं काहीतरी खूप असं चावतंय असं वाटायचं. मांडी घालायला जमत नव्हती? मांडी नाही, म्हणजे फोल्ड झाला ना पाय की असं दुखायचा, चावायचा काहीतरी असं मला पूर्ण मधून. आणि आता तुम्ही पूर्ण वेळ मांडी घातलेली? आज पूर्ण आल्यापासून मी मांडी घालूनच बसलेलो, मला काहीच त्रास नाही झाला. आता तुम्ही मांडी घालून दाखवा, आता पाय दुखत नाही? नाही, आता नाही दुखत. पूर्वी मला असं बसलो की म्हणजे थोडा वेळ आणि असा कधी कधी म्हणजे पाय हलवायलाच लागायचा, म्हणजे त्रास भरपूर व्हायचा. आता मला काहीच त्रास नाही, आता काहीच त्रास नाही, आता काहीच त्रास. सर्वांनी टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव रंजना कर्डे. कुठून आलात? मी कोपरखेरना MIDC वरून. आणि मग तुम्हाला 5 वर्षापासून तुमचे दोन्ही गुडघे दुखायचे? माझे दोन्ही पण 5 वर्षापूर्वीपासून लय गुडघे दुखत होते, चालतानी उठतानी बसतानी खूप तकलीफ होत होती मला. तर मग मी काय केलं, इथं त्यांच्या 15 दिवसापूर्वी त्या मुलींच्या हाताला शिवले ना, तेव्हापासून मग माझे गुडघे दुखायचे बरे झाले. 5 वर्षापासून तुम्हाला उठताना चलताना बसायला वगैरे गुडघे दुखत होते? खूप दुखत होते गुडघे. गुडघे एकदम ताट होऊन जायचे? ताट होऊन जायचे असे शिरा मागचे पायाचे शिरा खूप. आणि 15 दिवसापूर्वी तुम्ही हसणारी बहिणीला स्पर्श केला त्या क्षणाला तुमच्या गुडघ्याचा त्रास निघून गेला? हा, त्या क्षणाला माझा गुडघ्याचा त्रास निघून गेला. असे इथून बाहेर चालले होते मी, तर त्या क्षणाला माझे गुडघे पाय समजे असे जसे काय मोकळे मोकळे वाटायला लागले. तर मग मला असं वाटत की मी काय लय लांबपर्यंत चालत जाऊ काय, मग मला असं वाटायचं नसतं, असं वाटायला लागलं. मग मला पहिला तुम्हाला थोडा देखील चाललं की तरी त्रास होत होता? खूप त्रास होता गुडघ्यान चाललं. आणि त्या दिवशी तुम्हाला असं वाटू लागलं की किती लांब गेली तरी चालेल? चालेल, किती बी लांब गेली तरी मी चालेल असं मला वाटायला लागलं. मग आता उठता बसताना काहीच त्रास होत नाही? त्रास नाही होत मला. लोकांना उठून बसून दाखवा तुम्ही. असं उठायला तुम्हाला जमत नव्हतं? अजिबात नव्हतं. मग पूर्वी तुम्ही कसं उठत होते दाखवा लोकांना. बसायचे अशी बसली का नाही, तर बरं मला असं उठवायला लागायचं, असं असं करून उठवायला लागायचं, असं करून उठवायला लागायचं. म्हणजे जमिनीला टेकून तुम्हाला उठावं लागत होतं? हा, उठवावं लागत होतं. आणि आता तुम्ही सरळ उठता बसता काहीच थंड बसते आता मी. तुम्ही ज्या दिवशी ज्या क्षणाला त्या बहिणीला स्पर्श केले, हा स्पर्श केलेला हाताला, त्या क्षणाला मी तिकडे तसेच पडले जाऊन तसेच बाहेर गेले. मग सुटल्यावर मग त्याच्यानंतर मग ती मनानेच गेलं निघून पायाच सर पूर्णपणे. आता 15 दिवस झाले काहीच त्रास नाही? हीच त्रास नाही फक्त. आणि एक दुसरं, तुम्हाला पाठीमागे पण त्रास? इथं पाठी त्याच्यानंतर मग काय झालं, घर गेल्याच्या नंतर माझ्या इथं चमक निघली होती. चमक निघली तर ती आठवडाभर काहीच बरी होईना, हिकडून आणि हिकडून दुईकडून बी चमक पुरी निघाली. मला हात असा बी करता येणार, असा बी करता येणार.
म्हणजे काहीच हालचाल करता तुम्हाला जमत नव्हतं? काहीच करता येणार असं परराडायची बारी यायची, काम करायला लागलो. आता काय करायचं काय करायचं? मग ते एक दिवी सिस्टर आहे, मग त्यांनी काय केलं, मला इथं बर्दरची माती तेल ह्याचे सारे कुरुस काढले माझ्या छातीवर पाठीवर कुरुस काढले. आणि मग ते सारे पूर्ण दुखणं गायब झालं. येशू प्रभूला धन्यवाद करते, पूर्ण दुखणं गायब झालं. आणि एक आठवडा तुम्हाला असं देखील करता जमत नव्हतं? अजिबात करता नव्हते. कसं होते तुम्ही दाखवा लोकांना. असं करायला गेले ना, असं केलं की असं वाटायचं आता भीतन काय नू मरती मी अंग, असं व्हायचं मला. मग काय काम पण करायला जमत नसेल किंवा झोपायला बसतायला उठायला? नाही, खोकलं तरी मला चमक निघायची. हित नेमकी हित आणि हित असं खोकलं तरी चमक निघायची एकदम जोरात, की आता असं वाटायचं माझ्या हाडकात काय रोग झाला का, हाडक तुटलं एकदम असं व्हायचं. एकदम असं वाटायचं, हा एकदम असं व्हायचं दुखणं ते. तेव्हा येशू प्रभूला धन्यवाद करते त्या मातीनी आणि त्या तेलानी सारं दुखणं गायब. धन्यवाद. आता तुम्ही लोकांना असं वळून दाखवा, असं असं करून दाखवा लोकांना. धन्यवाद करते कोटी कोटी. तुम्ही ताळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव राणूबाई सोनवणे. राणूबाई ज्ञानदेव सोनवणे. राणूबाई सोनवणे, कुठून आलेत तुम्ही? भिवंडी. भिवंडी वरून. गेल्या 20 वर्षापासून तुम्हाला काय त्रास होता? गेल्या वर्षी 20 वर्षापासून माझी एवढी मुंडी हलायची ना, की असं समोरचा माणूस म्हणायचा की तुमची किती मुंडी हालती. व बाजूवाली मला एक दिवशी काय म्हणली, अहो सोनवणे बाई तुमची मुंडी किती हालती. तर मी म्हणलं मुंडी हालती तर त्याला काय करायचं, म्हणलं हालती मग काय करणार. मी म्हणलं मी देवाकडे जाते माझ्या. तर म्हणजे तुम्ही अंधश्रद्धा किती पाळतात. व म्हणलं अंधश्रद्धा नाही ती, तुम्हाला अंधश्रद्धा वाटते पण माझ्या जीवनामध्ये माझा प्रभू एवढा महान आहे की माझा प्रभूच माझं दुःख बरं करी. तर ती म्हणायला लागली तुम्ही एवढा तुम्ही देवावर भरोसा करता. म्हणलं मनापासून भरोसा आहे ना, तर मनापासूनच देव माझं बरं करी. तुम्ही इथे कधीपासून येतं प्रार्थनेला? मला फक्त 2 महिने झालं मी प्रार्थनेला इथं येते. 2 वेळा बर्दरच्या कबरवरती गेले, प्रार्थना केली, माती आणली. मग काय करायची, ते बर्दरच्या कबरवरची माती आणली ना, ती डोक्याला लावायची, इथून आशीर्वादचं तेल पाणी न्यायची, ती बर्दरच्या कबरवरची माती आणि ते 2 मिक्स करायचे आणि डोक्याला लावायची. आणि तुमचं मान कसं, तुम्ही म्हणजे बोलताना वगैरे कसं लोकांना दाखवा ना? बोलताना असं काहीच नाही, सारखीच अशी सदस हलायची ना. कसं तुम्ही लोकांना दाखवू शकता कसं तुमचं मान हलायचं? एकदम अशी हलायची. आता तुमचं वय किती आहे? इथं एक सिस्टर होती कांदवलीची, बघा आज आलेल्या नाहीत त्या. त्या पण मला एक दिवशी म्हणले अहो मावशी तुमची मान किती हालती. व म्हणलं हो हो बरेच दिवसापासून हालती, काय करणार. आता तुमचं वय किती आहे? माझं वय 60 आहे. आता 60 आहे, म्हणजे 20 वर्षापासून तुम्हाला हा त्रास होता? 20 वर्षापूर्वी मला त्रास होत आहे. जेव्हा तुम्ही 40व्या वर्षाचे होते तेव्हा आशीर्वादचं तेल पाणी बर्दरच्या कबरवरच्या मातीचा वापर केला, मला माझी मान हलायची राहिली. मी प्रभूला कोटी कोटी धन्यवाद करते. आणि या मुलीला काय त्रास झाला होता? तिचा दात दुखत होता. एक गेल्या महिन्यामध्ये एक आठवडाभर तिचा दात दुखत होता. तर हिला बर्दरच्या कबरवरची दाताला माती लावली आणि तेल पाणी लावलं, तिचा दात दुखायचा राहिला. तुम्ही ताळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. आणि आता आपण प्रार्थना घेणार आहोत. डोळे बंद करा आणि पूर्ण अंतकरणाने या प्रार्थनेत भाग घ्या. Thank you.
सोरसोरात टाळ्या वाजवा, प्रभू येशूचे आभार मानव, मनापासून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभु तुला, धन्यवाद प्रभु तुला, धन्यवाद, धन्यवाद।
आणि आता आपलं हृदय प्रभू येशूकडे लावून ठेवा. प्रभू तुमच्या जवळ आहे. हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तो जीवनाचा प्रभू आहे, तोच मुक्तीदाता आहे, तोच आम्हाला पापांची क्षमा देऊन अनंत जीवन देणार आहे. हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आता प्रभूसाठी आपलं हृदय स्वच्छ करा. आठवण करा, तुमच्या मनात कुणाबद्दल राग आहे, द्वेष आहे, कटुता आहे, सगळ्यांना क्षमा करा. त्या सगळ्यांना क्षमा करा ही प्रभूची आज्ञा आहे. प्रभूची इच्छा आहे की आपण सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. क्षमा करा सगळ्यांना, पूर्ण मनाने सगळ्यांना क्षमा करा. कोणी तुम्हाला कितीही त्रास दिला असेल, कितीही छळलं असेल, तरी त्यांना क्षमा करा. कारण जेव्हा आम्ही दुसऱ्यांना क्षमा करतो, तेव्हा आमच्या पापांची प्रभू येशू आम्हाला क्षमा करतो. क्षमा करा. टच टच. आणि आता तुमची पाप प्रभू येशू समोर कबूल करा. प्रभू समोर नम्र व्हा आणि सगळी पाप प्रभूला सांगा. तुम्ही चोरी केली असेल, खोटं बोललं असाल, व्यभिचार केला असेल, खून केला असेल, कोणाला फसवलं असेल, लुबाडलं असेल, देवाला दोष दिला असेल, स्वार्थ, अहंकार, कबूल करा सगळी पाप. जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो. पाप कबूल करणारं हृदय देवाला आवडतं. प्रभूला सांगा, होय प्रभू, मी कबूल करतोय, मी कबूल करते, मी ही पाप केलेली आहेत, माझ्याकडून ही पाप झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे. टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी मनापासून पश्चाताप करा. रडा, अश्रू ढाळा. जी पाप आपण करतो त्यासाठी आपल्याला दुःख झालं पाहिजे, वाईट वाटलं पाहिजे. प्रभूला सांगा, प्रभू मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय, कारण मी खूप पाप केलेली आहेत, मी पापी आहे. प्रभू मी पापी आहे, प्रभू मी महापापी आहे, मला वाईट वाटतंय, माझ्या पापांसाठी मला दुःख होतंय प्रभू. टच टच. आणि आता तुमच्या पापांसाठी प्रभूजवळ क्षमा मागा. आपल्याला पाप क्षमा देण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे. त्याने आपल्यासाठी त्याचं पवित्र आणि मौल्यवान रक्त ओतलेलं आहे. तुमचे हात उंच करा, तुमच्या हृदय आणि प्रभूच्या क्रूसाकडे बघा, ज्यावर त्याने आपल्यासाठी बलिदान केलं आहे. आणि हृदयातून त्याला आवाज देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू, मी पापी आहे प्रभू, मी पापी आहे प्रभू, मी महापापी आहे, माझं पाप्यावर दया कर प्रभू, दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या पवित्र रक्तात मला शुद्ध कर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर प्रभू. आणि आता पूर्ण विश्वासाने तुमच्या आसारी भागावर हात ठेवा. एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा, आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे. स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाऊत.
तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभु येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाऊ. आंधळे पाहायला लागूत, मुके बोलायला लागूत, लंगडे चालायला लागूत, बहिरे ऐकायला लागूत, कुष्ठरोगी शुद्ध होत, पक्षघाती उठवले जाऊत, शरीरावरचे डाग नष्ट होत, शरीरातल्या गाठी नष्ट होत, जखमा सुकून जाऊत, मानसिक आजार प्रभु येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. ज्यांच्यामध्ये अशुद्धात्मे आहेत त्या सर्व अशुद्धात्म्यांना प्रभु येशूच्या नावाने मी आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. ज्यांना नोकरी नाही त्यांना प्रभू नोकरी देऊ, ज्यांच्याकडे घर नाहीये त्यांना प्रभू घर देऊ, ज्यांना मूलबाळ नाही त्यांना प्रभू मूल देऊ, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन झालेले आहेत ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो. तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जाऊ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. टाळ्या वाजवा, हृदयातून प्रभूचे आभार माना, मनापासून बोला धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा आणि याच वेळेला तुम्हाला ज्या वस्तूंवर आशीर्वाद हवा आहे, पाणी, तेल, रुमाल किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर आशीर्वाद हवा असेल त्या हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल, तुम्ही जसं बोलाल तसं घडेल, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमेन.
आणि आता ज्यांना पवित्र आत्मा हवा आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हवं आहे, तुम्ही विश्वासाने दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुमच्यापैकी ज्याने अजूनही प्रभू येशूवर पूर्ण विश्वास ठेवला नाहीये, तुम्हाला जर आज विश्वास ठेवून मुक्ती मिळवायची असेल तर हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस, तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून जगात आलास, तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या अंतकरणात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस, तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे, मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया. वैभव पाहू.